आजीर येऊ. तिचा जीव धोक्यात आहे. ते मारून टाकतील तिला. तुम्ही प्लीज तिला वाचवा प्लीज. ताई कुठे काय आणि माझ्याशी काय बोलत बसलात? तुमचं लग्न आहे ना, मुहूर्त जवळ आला असेल. उगाच उशीर होईल तुम्हाला. तुम्ही निघा. आय अंडरस्टँड लीला, मी आतापर्यंत तुझ्यावर खूप ओरडलोय, पण जेव्हा केव्हा तू कधी प्रॉब्लेम मध्ये होतीस तेव्हा तेव्हा मी तुला मदत पण केलेली आहे. म्हणून आत्ताही काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, आय कॅन हेल्प यू. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम तुम्हीच एक प्रॉब्लेम आहात माझ्यासाठी. मला तर त्या बिचाऱ्या श्वेताची दया येते. मी साधे 4 दिवस नाही राहू शकत तुमच्या बरोबर. ती आयुष्य कसं काढेल बिचारी? तुम्हाला जर कोणाची मदतच करायची असेल ना, तर ती श्वेताची करा. तुमच्या लग्नाचा मुहूर्त आता जवळ येतोय ना, जा तुम्ही. नाहीतर जर उशीर झाला तर पाला चोरडाल. सोडा. सॉरी एजी, पण रेवला नक्की कोणी किडनॅप केलंय, ती माणसं नक्की किती डेंजर आहेत मला काहीच माहिती नाही. रेवचा जीव धोक्यात असताना मी त्यांच्या विरोधात जाण्याचा मूर्खपणा नाही करू शकत. मला माहिती आहे तुम्ही मला हवी ती मदत कराल, पण नाही, आत्ता मी तुमची मदत नाही घेऊ शकत. माझ्यासाठी आता फक्त आणि फक्त माझ्या रेवचा जीव महत्वाचा आहे. आता मंगलाष्टकाच्या विधीची तयारी करूया. या रे दोघांनी मदतीला. मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, नवऱ्या मुलाला घेऊन या. चल प्रभू. ते कुठेच दिसत नाहीये. ती काही गोंधळलंय ना घालणार? सरू, उगाच टेन्शन घेऊ नकोस आणि आम्हाला देऊ पण नकोस. दुर्गावणीने तिला काय सांगितलं माहिती आहे ना? तर एवढं बोलल्यानंतर मला नाही वाटत तिच्यात हिंमत असेल की ती आता काही करेल. ती तिची आई कशी तोंड पाडून बसली आहे. लीला एकटी काय करणार आहे? पण बहिणी तिथे असायला हवी होती ना, कुठेच दिसत नाहीये. सर्व असेल कुठेतरी कोपऱ्यात रडत बसली असेल. आपल्याला काय करायचंय? बरं आता स्माईल कर. सगळं छान होणार आहे, स्माईल कर. स्माईल. वहिनी,
कुठे शोधू आता मी तुला? अरे वा, पोचली सुद्धा, वेळेची अगदी पक्की आहेस, तर आता नीट आहे. तुला जर तुझ्या बहिणीचा जीव वाचवायचा असेल तर मग तुला एजंटशी लग्न करावंच लागेल. लग्नाचा मुहूर्त जवळ येतोय, तेव्हा लग्नाच्या वेळी मला तू श्वेताच्या जागी हवीस. शक्य मी काय सांगू श्वेताला आणि निजे माझ्याशी लग्न का करतील? आता काय करायचं, कसं करायचं हे वेळ आली की मी तुला सांगेन. सध्या पुरता तू त्या श्वेताच्या रूम मध्ये पोहोच. काय करू मी? एकीकडे रेवचा जीव आणि दुसरीकडे लग्न. रेवचा जीव वाचवण्यासाठी मी वाटेल ते करू शकते. मला एजंटशी लग्न करायला लागलं ना तरी चालेल. पण मग श्वेताच काय? तिला कसं सांगू मी? ती बिचारी मगाशी किती आनंदात होती, ती का लग्न करू देईल मला एजंट बरोबर? पार्टनर, आता काय करू मी? श्वेताला कसं सांगू सगळं? आणि तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर? श्वेताच्या रूम पाशी पोहोचलीस? हो. व्हेरी गुड.
आता त्या रूम मध्ये गेल्यावर उजवीकडच्या ड्रॉवर मध्ये तुला एक रुमाल आणि एक बाटली ठेवलेली दिसते. त्या बाटलीतलं औषध त्या रुमालावर घ्यायचं आणि तो रुमाल श्वेताच्या नाकावर लावायचा. थोड्याच वेळात श्वेता बेशुद्ध पडेल. सॉरी पण मला नाही जमणार. जमवावं लागेल नाही तर. थँक यू रेव. हटवर प्लीज मला वाचव. काय ठरवलं होतं आणि काय झालं? आज त्या श्वेताच्या आई बाबांच्या जागी आपण असतो. त्यांना जो मान मिळतोय तो आपल्याला मिळाला असता. एजेंटची व्याही म्हणून आपण विरवलं असत. कालिंदी आता हे रडगण कशाला जाते? आपण इथे काय दुःख व्यक्त करायला आलोय का? आनंदाने यायचं, अक्षता टाकायचं, त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि निघायचं. रडगण म्हणजे मी बोलतेय ते रडगण वाटतंय तुम्हाला? हे बघ कालिंदी, एजंटच्या नशिबात जी मुलगी होती तिच्याशीच एजंटचं लग्न होत आहे. आता हे तू आणि मी बदलू शकतो का? नाही ना. आणि बघ काय बोलतो, लग्नाच्या गाठीना ह्या वर स्वर्गात बांधलेल्या असतात. तेच म्हणते मी, देवाने बांधली होती गाठ एजी आणि लीलाची. तुमच्या मुलीने आगाऊपणा केला आणि ती गाठ सोडवली. आता तोंडाशी आलेला घास घालवला कार्टीने. कालिंदी परत तेच. हे बघ कालिंदी, माझ्या लीलाला ना खूप चांगला नवरा मिळणार आहे. चला मंगलाष्टकांसाठी नवऱ्या मुलीला घेऊन या. दादा तुम्ही अक्षता वाटायला घ्या. गुरुजी अंतरपाठ. थँक यू कालिंदी. कालिंदी अक्षता घे. अक्षता टाकायला आलोय ना. खा हो हो. काय नाही असं जर ते. थँक्यू थँक्यू. काय करते मी अशी? कधी कोणाला बेशुद्ध कशी करू शकते? नाही पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही. श्वेताशी माझी चांगली ओळख झाली होती. मला तिच्याशी असं वागायचं नाहीये. श्वेता
श्वेता, मी तर रुपाला लावलाच नव्हता. मी रुपाला माझ्या आधीच भेटतो कि मीच केलो. श्वेता नाहीये इथे. वहिनी, श्वेता नाहीये इथे. सरस्वती, आम्हाला पण दिसतंय ना. हा, ते मुंगी मध्ये नाही का? मुलगी लग्न व्हायच्या आधी पळून जाते. श्वेता पण पळून गेली. सर गप ग, श्वेता असं काय करेल? वहिनी इथे दिसते का ती? पळून गेली. अरे थांबा ना तुम्ही दोघी जणी, जरा थांबा. असेल आतमध्ये. आहेस ना आत? श्वेता, मी आत येते. हा आतमध्येच आहे. श्वेता, तू ठीक आहेस ना? काही झालं नाहीये ना? तुझं पोट बिघडलंय का? अरे थांबा, ये. श्वेता, तुला त्रास नाही ना होतोय काही? लग्नाचा मुहूर्त जवळ आला की असं अस्वस्थ मला होतं. हो, माझ्या लग्नाच्या वेळेला तर मी थरथर कापत होते. पण मी तर खूप एक्साइटेड होते. असं वाटत होतं ना कधी एकदा बेबीला भेटते. श्वेता, घाबरू नकोस, तू एकटी नाहीयेस. आम्ही सुद्धा आहोत ना तुझ्या बरोबर. मला मान्य आहे तू आमच्या घरी आमची सासू म्हणून येणार आहेस, पण आम्ही तुझ्या मैत्रिणी बनून राहू शकतो. हो, मैत्रिणीसारखंच. चला, गुरुजींनी नवऱ्या मुलीला बोलवलं. चल वहिनी थांबा.